द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांमुळे शिरोळ मधील शेतकऱ्यांना मिळाला न्याय. शिरोळ कुरुंदवाड जुन्या रस्त्यावरील ओढ्यावर पूल उभारण्याऐवजी होणार रस्त्याचं मजबूतीकरण. नाबार्ड 23 अंतर्गत शिरोळ ते कुरुंदवाड या जुन्या रस्त्यावरील पंचगंगा नदीपात्राच्या अलीकडे असलेल्या ओढ्यावर पूल उभारणीस मान्यता मिळाली होती. पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव करून 24 मीटर लांबीचा 8 फूट लांबीचे 3 गाळे असलेला सिमेंटचा पूल या ओढ्यावर उभारला जाणार होता. या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती, पण पुलाच्या कामाला सुरुवात होताच या परिसरातील शेतकऱ्यांनी या कामाला विरोध करीत पुलाचं काम बंद पाडलं होतं. पुलाच्या दोन्ही बाजूकडील मातीच्या भरावामुळे पूर परिस्थिती व अतिवृष्टीच्या काळात या संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहतं, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो असं या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. पूल उभारणीच्या कामात संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयामधून स्थगितीही मिळवली होती, त्यामुळे मागील 3-4 वर्षापासून या पुलाचं काम ठप्प होतं. संबंधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. यावर राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांनी संबंधित शेतकरी तसेच पाटबंधारे व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या 2-3 वेळा बैठका घेऊन या प्रश्नातून समन्वयानं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन या परिसरातील शेतकऱ्यांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांची न्याय बाजू लक्षात घेऊन या ओढ्यावर पुलाऐवजी कसल्याही प्रकारचा भराव न टाकता RCC पाईप टाकून काँक्रीटीकरणाचा मजबूत रस्ता ओढ्यावर केला जावा अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उपस्थित शेतकऱ्यांनी सुद्धा या प्रस्तावाला मान्यता देत रस्ता मजबूतीकरण करण्यासाठी हरकत नसल्याचं सांगितलं. या समझोत्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळे मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे, त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे. शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, माजी सरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह माने देशमुख, नगरसेवक पद्मसिंह पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाचे अधिकारी व या परिसरातील सर्व शेतकरी यावेळी उपस्थित होते. द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.